अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दबाच्या पट्ट्यामुळे राज्यातल्या तापमानावर परिणाम झाला राज्यातल्या काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतातल्या पिकांचं मोठं नुकसान झालं या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पिकाचं नुकसान रोखण्यासाठी घ्यायची काळजी या विषयावर अधिक मार्गदर्शन करण्यासाठी पीक संरक्षण संशोधक उत्तम सहाणे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार साडेनवशा बातम्यांमध्ये आपलं स्वागत सध्याची परिस्थिती म्हणाल तर गेल्या दोन तीन दिवसांमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसामुळे खरंच खूप चिंतेचंच वातावरण आहे शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं पण मुळात ह्याच्या मागची कारण काय सांगू शकतो की ही जे गारपीट आणि वादळ जी चाललेली त्याच्या मागचं कारण आपण काय सांगू शकतो गारपीट असेल वादळ असेल याचं मुख्य कारण म्हणजे हवामानातील बदल आ, आता बघितलं तर आपण जसं आता बोलल्यात की अरबी समुद्रामध्ये जो कमी दाबाचा पट्टा जो निर्माण झालेला आहे त्यामुळे हवामानात तापमानामध्ये बदल होतो आणि त्यामुळं हे गारपीट आहे किंवा म्हणजे हिवाळ्यामध्ये पाऊस पडतोय अनसिजनल त्याला रेन आपण म्हणतो अवकाळी पाऊस हे असे परिणाम होत असतात आताच याच्या आधी पण झालेलं आहे तीन वर्षापूर्वी कोकणात सुद्धा असं झालं होतं आणि खूप नुकसान झालेलं आहे त्यामुळे असं हातातोंडाशी आलेलं पीक जेव्हा या अशा नैसर्गिक आपत्तीमुळे जातं तेव्हा खरंच खूप वाईट हे वाटत नक्कीच काय करायला पाहिजे आता म्हणजे हे होत हे कबुल आहे पण मग आता हे वाचवण्यासाठी पीक वाचवण्यासाठी काय करायला पाहिजे ही मोठी आपत्ती आहेच आहे शेतकऱ्यांनी सगळ्यात सक, महत्वाचं जागरूकता येणं गरजेचं आहे आज आपण एका दृष्टीने बघतो की शेतकरी खूप हुशार झालेले शिक्षित मुलं आहे चांगली गोष्ट आहे त्यासोबत जसं की आज हवामानाचा अंदाज आहे की पूर्वी ठीक होतं की हवामानाचा अंदाज कधी इतका म्हणजे करेक्ट नसायचा पण आता अचूक अंदाज खूप येत आता तर त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी एवढं समजलं पाहिजे की आपल्याला आज जे माध्यम आहेत मग टीव्ही असेल किंवा व्हॉट्सअप आहे एस एम एस आहे याच्यामध्ये आपल्याला अंदाज हवामान खात्याचे येत असतात आणि त्यापासून आपण थोडं सतर्क राहायला पाहिजे जर आपल्याला तीन दिवस चार दिवस आधी जर आपल्याला समजलं की असा गारपीट येतं किंवा पाऊस वादळ आहे तर आपले जे काही पिकं असतील त्या पिकाची काढणीला आले असं तर पटकन काढून निवाऱ्याला ठेवणं हे करू शकतो किंवा काही फ्रूट क्रॉप्स असतील त्याच्या पद्धतीने काय नियोजन करायचं थोडंसं आपल्याला जर तीन चार दिवस जर आपल्याला अवधी जर मिळाला तर आपण ते निश्चित त्याची काहीतरी काळजी घेऊ शकतो आणि आज कृषी विभाग असेल किंवा कृषी विज्ञान केंद्र आहे किंवा विद्यापीठ यांच्याकडे अशी यंत्रणा आहेत की एका वेळेला हजारो लोकांना हजारो शेतकऱ्यांना एस एम एस देऊन त्यांना अलर्ट करण्याचं काम करत असतात तर शेतकऱ्यांनी थोडंसं जागरूक राहायला पाहिजे की आपल्याला असं आहे तर आपल्याला काय नियोजन करता येईल काय काळजी घेता येईल तर त्या दृष्टीने थोडस त्यांनी घेतलं पाहिजे मग कधी पीक संरक्षणाच्या गोष्टी असतील काही कीडनाशकं मारण्याची असतील किंवा शेतातली वेगवेगळी कामं असतात ती पटकन आपल्याला एखाद्या गोष्टीला म्हणतो प्रायोरिटीनं काम करायचं तर ते जेवढं शक्य तेवढं करता येऊ शकतं मग हे नियोजन कसं करायचं हेही आपण सांगत असतं कृषी विज्ञान केंद्र हेही सांगतो हो सांगत असतो सांगत असतो की नेमकं आता काय करायला पाहिजे तुमच्या हो, हो, पिकाच्या बाबतीत आणि मग आता नुकसानी जेव्हा होते तर त्या नुकसानीच्या हो, बाबतीत हो, काय करायला पाहिजे की ते नुकसानाची भरपाई तर मिळत असते मिळवायला पाहिजे त्याच्यासाठी काय असतं बरोबर आहे एकदम नुकसान झालं असं का आता जरी आपण म्हणतो की काळजी घ्यायला पाहिजे पण गारपीट एका रात्रीत किंवा एका दिवसात असं येतं की चार तासात येतं त्यावेळेस शेतकरी एकदम तर काहीच करू शकत नाही पण आता महत्वाचं काय ही नुकसान होते त्यासाठी आज पीक विमा आहे त्यातल्यात हवामान आधारित पीक विमा ही संकल्पना आहे आणि हा याच्यामध्ये काय असतं एखाद्या पिकाचं भात असेल किंवा फ्रूट फळ पीक असेल त्याची ठराविक रक्कम जी कमीत कमी रक्कम असते ती सरकारने काही कंपन्यांना विमा कंपन्यांना दिलेली असतं ती भरल्यानंतर तुमचं हवामान असे अचानक बदल झाले नुकसान झालं तर ती कंपनी त्यांना भरपाई देत असते पण याच्यामध्ये होतं काय की बऱ्याच शेतकऱ्यांना हे माहीत नसतं की आपल्या विमा भरलेला आहे की नाही पण जे शेतकरी कर्ज घेत असतात तर त्या शेतकऱ्यांना आपल्या जो कर्जाचा जो किंवा विम्याचा जो हप्ता असतो तो, तो बँकेतून ऑटोमॅटिक कट झालेला असतो बर ते शेतकऱ्यांना माहीत नसतं का असं का माहिती नसण्याचं कारण काय सांग काय होतं की कृषी विभाग वगैरे किंवा कृषी विज्ञान सांगत तुम्ही विमा उतरवा सर्व शेतकरी विमा उतरवत नाही पण ज्यांचं कर्ज आहे ते त्यांचं त्यांनी विमा ऑलरेडी उतरवलेला असतो म्हणजे बँकेनी पण यांना माहिती नसतं शेतकऱ्यांनी जागरूक असं झालं पाहिजे की आपला विमा हा उतरवला आहे तर त्याचे डॉक्युमेंट्स असतात त्याची पावती असते विम्याची ती बँकेकडून घेतली पाहिजे ती पावती आपण आपल्याकडे फाईलला लावली पाहिजे त्याची सॉफ्ट कॉपी सुद्धा आपल्याकडे असली पाहिजे आता समजा सगळं आपण जरी ठेवलं असेल तरी समजा असा अवकाळी पाऊस पा। गारपीट किंवा काही नुकसान झालं तर अठ्ठेचाळीस तासाच्या आत त्याचा पंचनामा होणं गरजेचं आहे पंचनामा नेमका कोण करत पंचनामा म्हणजे त्या शेतकऱ्यांनी जवळच कृषी अधिकारी असेल बँकेचा अधिकारी असेल आणि एक जी कंपनी विमा उतरवते आता ती कोणती पण कंपनी असेल प्रायव्हेट कंपनी ज्या कंपनी दिली असेल त्या कंपनीचा अधिकारी हा त्या जागेवरती त्या गावामध्ये आला पाहिजे आता हे लवकर आपण म्हणतो तासाच्या आत पण हे शक्य होईल नाही होईल हे गोष्ट वेगळी मग अशी यंत्रणा आपल्याकडे आहे का कारण कितीतरी आज आपण म्हणतो जवळजवळ सव्वा ते दीड लाख किंवा पावणे दोन लाख हेक्टर मध्ये एवढं जर नुकसान झालेलं आहे आणि दोन दिवसात एखादी कंपनी करू शकत नाही मग कंपनी जर हा पैसा जर घेते विम्याचा जो हप्ता घेते तर त्यांची पण नैतिक जबाबदारी की आपल्याला त्याची भरपाई देणे गरजेचं आहे आणि नैसर्गिक आपत्ती एकाच वेळेस कितीतरी याच्यामध्ये होत असते मग असे त्यांच्याकडे अधिकारी असले पाहिजे आणि काही सॅटेलाइट थ्रू करू शकतात किंवा एखाद्या गावचा प्राधानिक नमुना असेल नुकसान झालेला असं घेऊन त्याचं ते हे करू शकतात तर त्या कंपनीने सुद्धा आज या ठिकाणी पुढे येणं गरजेचं आहे जसं तुम्ही आमची मुलाखत घेता तसं कंपन्यांचे जे प्रतिनिधी असतील त्या विमा कंपन्यांचे त्यांची सुद्धा त्यांची काय प्रायोरिटी आज काय आहे त्यांनी शेतकऱ्यांचे एवढं नुकसान झालं तर काय त्यांनी पुढे येऊन बोलायला पाहिजे काय नेमकं रिझल्ट काय त्यांचा नुकसान खरोखर झालेलं सगळं आज सगळं म्हणजे आज महाराष्ट्र पूर्ण बघतो एवढं नुकसान झालेलं आहे तर आपण त्यांची भूमिका का आहे याच्यामध्ये नुकसान खरोखर झालेलं आहे आज सरकार आद, आपले आदरणीय कृषी मंत्री मुख्यमंत्री म्हणतात मदत देणार पण ज्या शेतकऱ्यांनी युमा भरलेला आहे त्यांची एक नैतिक जबाबदारी आहे त्यांनी सुद्धा आम्ही किती देणार काय हे हे क्लिअर केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांनी सुद्धा आज पंचनामा झाला ठीक आहे झाला पण हा पंचनामा झाल्याचं रेकॉर्ड अपलोड झालं की नाही हे सुद्धा बघणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट महत्वाची की समजा आता मी शेतकरी माझं पीक आहे माझं पीक आज समजा जे काही टोमॅटो भाजीपाला असेल किंवा संत्र असेल तर तो आधी कसं होतं आणि गारा पडला तर नंतर किती त्याची दुरावस्था झालेली तर असे काही फोटो शेतकऱ्यांनी ठेवले पाहिजे आज बघा आपण शेतामध्ये आपण शेतामध्ये जातो आपण आपला फोटो काढतो की नाही आपण सुंदर फोटो आणण्यासाठी काढतो आपलं शेत म्हणजे आपल्या घरचा एक सदस्य आहे तर अशा शेताचा फोटो आपल्यासमोर काढलेला काय हरकत आहे ते शेत चांगलं दिसतंय त्याच्या बाजूला आपलं घर आहे म्हणजे कमी कमी आपलंच शेत आहे हे कशा म्हणतं आपलं घर आहे असा फोटो आपला संग्रहित ठेवला पाहिजे आणि आज फोटो काढण्यासाठी तर जर सर्व शेतकऱ्यांच्या मुलांकडं आज मोबाईल आहे सर्व ते करू शकतात आणि नुकसान झाल्यानंतर समजा गारा पडल्या तर तो, तो एक फोटो पाहिजे त्यानंतर पिकाचं नुकसान किती झालं तसा फोटो पाहिजे कारण होतं काय समजा पंचनामा करण्यासाठी जर चोवीस तास अठ्ठावीस तास दोन दिवसात लोक नाही आले चार दिवसात नाही आठ दिवस नाही त्यावेळेला तिथं गारा दिसणार नाही किंवा नुकसान पण झालेलं नसाल किंवा ते पीक पुन्हा रिकवर पण होऊ शकतं तर हे फोटोचे प्रूफ खूप एक महत्वाचे हे आपण करू शकतो डॉक्युमेंटेशन खूप महत्वाचे याच्यामध्ये सर्व पुरावे कारण उद्या एखादी कंपनी आपल्याला असं म्हण सहा महिन्यांना त्यांची इन्क्वायरी आली की तुमच्याकडे नुकसान झालंच नव्हतं तर आपल्याकडे पुरावे पुरावे पाहिजे कागदपत्र जपून ठेवायला पाहिजे आणि जेव्हा तुम्ही कर्ज घेता तेव्हा त्याच्यावरचा विमा आपोआप उतरवलेला असतो हो। शेतकरी बांधवांनी प्रत्येकाने जाऊन ठामपणे या गोष्टी बोलायला पाहिजे तर किंवा कधी कधी काय होतं की पूर्ण पीक नष्ट होण्यापेक्षा शेजारी एखादं पीक असतं तर त्याच्यावर सुद्धा ह्या सगळ्याचं म्हणजे आजारी पीक होऊ शकतं कारण त्यांना पण नुकसान भरपाई मिळते का तर त्यांनी काय करायला पाहिजे बघा काय होतं की एखाद्या गारा पडल्या तर पूर्ण गावामध्ये शंभर टक्के नुकसान होत नाही काही ठिकाणी काही शेत ऐंशी टक्के होईल काही ठिकाणी पन्नास टक्के काही ठिकाणी वीस टक्के नुकसान होईल आता जे पिकं वाचले असतील त्याच्यामध्ये म्हणजे वीस टक्के नुकसान असेल अशा शेतकऱ्यांनी पण काळजी पुढे काय घ्यायची हा एक महत्वाची गोष्ट आपण आता जो विषय काढला तर त्या ठिकाणी पीक आजारी होतं जरी पीक पूर्ण गेलं नाही आजारी झालं अशा पिकाला पुनर्जीवित करणं गरजेचं आहे त्यासाठी त्या, त्या पिकावरती काही रोग येण्याची शक्यता असते किडी येण्याच्या शक्यता असतात तर त्या ठिकाणी आपण फवारणी करून किंवा काही पोषक मारून ते पुन्हा त्याला रिकवर करणं जे आपण तो ते गरजेचं असतं आता किडीच्या बाबतीत जर आपण बघितलं तर जे काही कीटक असतात म्हणजे आळी वर्गातले जे काही पतंग याच जर आपण जीवनचक्र बघितलं तर जेव्हा असा हवामान एकदम बदलतो किंवा पाऊस पडून जातो त्यावेळेला आळीचे कोशात जे रूपांतर झाले असते आणि ती सुप्तावस्थेमध्ये गेलेली असते ही आळीचं एकदम लगेच पतंग बाहेर येतात आणि पतंग बाहेर आल्यानंतर पुढच्या आठ ते पंधरा दिवसामध्ये भरपूर अंडी शेतामध्ये दिसतात आणि त्यातून त्यातून आळ्या येतात आणि पुढच्या दहा बारा पंधरा दिवसात खूप मोठ्या प्रमाणात कीड वाढण्याची शक्यता असते मग त्याच्यासाठी नुकसान मिळू शकते किंवा मग नुकसान किंवा आपण शेतकऱ्यांनी कीटकनाशक मारून त्याची नियंत्रण आपण करू शकतो कीटकनाशक कोणती कीटकनाशक मारण्याची हे त्या पिकानुसार आपल्या शेतातले जे काही कृषी अधिकारी असतील त्यांचा सल्ला किंवा तज्ञांचा सल्ला घेऊन आपण ते करावं पण ही काळजी महत्वाची तसं रोग सुद्धा येऊ शकतो आता काही रोग आर्द्रता वाढते त्यावेळेला मग करपा रोग असेल किंवा डावनी मिल्ड्यू आपण ज्याला केवडा रोग हे वाढवू शकतात त्यासाठी आपल्याला काळजी बुरशीनाशक मारण्याची गरज असते तर ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला महत्वाच्या आहे म्हणजे थोडक्यात जर का आपण बघितलं तर हे गारपीट आली तर मुळात शेतकऱ्यांनी अजिबात घाबरून जाऊ नये जो सल्ला मिळालेला असतो त्या सल्ल्यावरती विश्वासही ठेवायला पाहिजे जर का आला असेल की असं असं होणार आहे तर आपलं पीक वाचवण्याच्या दृष्टीने आपण हे करायला पाहिजे नक्कीच केलं पाहिजे तुम्ही खूप चांगल्या छोट्या छोट्या गोष्टी पण ज्या अतिशय महत्वाच्या होत्या त्या तुम्ही सांगितल्यात त्याबद्दल खूप धन्यवाद धन्यवाद